ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे आणि या काळात 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाहीये. याशिवाय लग्न समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांवर सुद्धा पुन्हा एकदा निर्बंध लावण्यात आले. दुबईहून आलेल्या प्रवाशांना 7 दिवसांचा क्वारंटाईन आता सक्तीचं करण्यात आलंय. ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे. खास दुबईहून येणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी कडक निर्बंध घालण्यात आलेत. दादरमधील एका पॅथॉलॉजी लॅबमधील 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दादर पश्चिमेतील लाल पॅथॉलॉजी लॅबमधले हे सगळे कर्मचारी आहेत. या लॅबच्या पॅन्ट्रीमधल्या एका मुलाला कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर इतर 39 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता त्यातले 12 जण पॉझिटिव्ह आले. राज्यात कोरोनाचे 1410 नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत तर 12 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात दिवसभरात ओमायक्रॉनचे काल 20 रुग्ण सापडले. मुंबईमध्ये 11, पुण्यात 6, साताऱ्यात 2 तर अहमदनगरमध्ये 1 अशा पद्धतीने रुग्ण आढळून आलेत. जग कोरोना साथीच्या 4थ्या लाटेचा सामना करत आहे आणि असं असतानाच केंद्र सरकारनं हे निदर्शनास आणून आता गंभीर इशारा दिलेला आहे. देशातील संभाव्य 3री लाट थोपवायची असेल तर नाताळ आणि नववर्ष कार्यक्रमांना गर्दी करू नये आणि कोरोना नियमावलीचं काटेकोर पालन करावं अशा सूचना केंद्र सरकारनं नागरिकांना दिल्यात. 21 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत आढळणाऱ्या सर्व कोरोनाबाधितांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्याचा निर्णय मुंबई मनपानं घेतलेला आहे. मुंबईमध्ये कोरोनासह ओमायक्रॉन व्हेरियंट रुग्णांची संख्या वाढतीय त्यामुळे पालिकेनं खबरदारी म्हणून हा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्हा कोरोनामुक्त झालाय. वाशिम जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते त्यामुळे गेल्या 7 दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाचा 1ही नवा रुग्ण नाहीये त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झालाय असं म्हणायला हरकत नाही. लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना मृतांच्या यादीत जिवंत 4 व्यक्तींची नावं लिहिली गेली आहेत. कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा सगळा गोंधळ उघड झाला. ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदवल्यानंतर जिल्हा प्रशासनानं घरोघरी जाऊन सर्व्हे सुरू केला. मृत आणि काही कोरोना रुग्णांची नावं समान आढळली. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. बीडमधील अंबेजोगाई शहरातली कोरोना काळामध्ये मृत झालेल्या यादीतील एका व्यक्तीचं नाव हे जिवंत असताना सुद्धा त्यामध्ये आढळून आले. अंबेजोगाईच्या प्रशांतनगर भागातील नागनाथ काशनाथप्पा वारद कोरोना पॉझिटिव्ह आले होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं मात्र त्यांचं नाव थेट मृतांच्या यादीत आलं. कोविड सेंटरमधील नावातल्या साम्यामुळे हा गोंधळ प्रशासनाकडून झाला. अहमदनगर जिल्ह्यात नो मास्क नो एंट्री हा नियम लागू करण्यात आलाय. मास्क नसेल तर हॉटेल, ऑफिस, मॉल, सिनेमागृहामध्ये प्रवेश मिळत नाहीये. तसंच लॉन्स, मंगल कार्यालयं, सभा समारंभामध्ये सुद्धा मास्क बंधनकारक आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन 3र्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी म्हणून जिल्हा प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलंय. मनमाडमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला नियम पाळत सेलिब्रेशन केलं गेलं. मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक प्रार्थना घेतली गेली. कॅरलमध्ये सुद्धा मोजकेच लोक उपस्थित होते. चर्चमध्ये मास्क सॅनिटायझर बंधनकारक केलंय. वृद्ध आणि लहान मुलांना मात्र बंदी घालण्यात आली. वाशिममधल्या चर्चवर आकर्षक रोषणाई केली गेली. प्रभू येशूच्या जीवनचरित्रावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं. सांतानं सुद्धा मुलांना मिठाई वाटली. काही शाळांमध्ये ख्रिसमस निमित्त कार्यक्रम साजरे केले गेले. दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस निमित्त सांताची गाडी फिनलँडमधून निघाली. सर्वत्र पसरलेल्या बर्फाच्या रजईवरून सांताची गाडी आणि त्याचं एल्व्हिस खूपच मनोहरी दृश्य दिसतं. सांता त्याच्या घरापासून निघाला आणि विविध ठिकाणी जाऊन त्यानं लहानग्यांना भेटवस्तू आणि मोठ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सांतासोबत कुटुंबियांनी फोटोसुद्धा काढले. ब्राझीलमधल्या मनॉस या नदीकाठच्या शहरामध्ये ख्रिसमस निमित्त खास भेट मिळाली. शहरामध्ये सांताक्लॉज एका विशेष बोटीनं आला. बेल वाजवत सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. सोबतच भेटवस्तू सुद्धा दिल्या. या बोटीला ख्रिसमस ट्री आणि विविध आकर्षक रंगाच्या विद्युत रोषणाईनं सजवण्यात आलं होतं. इथल्या चिमुकल्यांसाठी हा अगदी अनोखा अनुभव होता. ख्रिसमस निमित्त थायलंडमध्ये प्राथमिक शाळेतल्या मुलांना खास पाहुणे भेटायला आले. हत्तींचा एक संपूर्ण कळप सांताच्या वेशभूषेत आला. त्यांनी मुलांना गिफ्ट्स म्हणून सॅनिटायझर आणि मास्क दिले. हे हत्ती दरवर्षी
सांता बनून या मुलांना भेट द्यायला येतात, मात्र कोरोनामुळे त्यात खंड पडला होता. मात्र यावर्षी पुन्हा एकदा हे हत्ती सांता मुलांना भेटायला आले आणि त्यामुळे मुलं सुद्धा आनंदित झाली. एसटी कर्मचाऱ्यांनी विलनीकरण डोक्यातून काढून टाकावं, कुणाचंही सरकार आलं तरी विलनीकरण शक्य नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये बोलताना मांडली. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवलाय, त्यामुळे आता एसटी भाडेवाढ सुद्धा होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. विलनीकरण शक्य नव्हतं तर राष्ट्रवादीनं निवडणूक जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख का केला, असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय. एकीकडे एसटीचं विलनीकरण शक्य नाही असं अजित पवारांनी म्हटलंय, तर दुसरीकडे जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत दुखवटा कायम राहील, अशी संतप्त प्रतिक्रिया संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यसेवा 2019 उमेदवारांच्या लढ्याला अखेर यश आलंय. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही 2019 पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या 413 उमेदवारांना नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य शासनानं तब्बल 1.5 वर्षांनी हे नियुक्तीचे आदेश काढलेले आहेत. विधानसभा अध्यक्षपद निवडणूक 27 किंवा 28 डिसेंबरला होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अध्यक्षपदाचं नाव अजून निश्चित झालेलं नाहीये. अध्यक्षपदाचं नाव हे हायकमांड जाहीर करेल अशी माहिती पटोले यांनी दिली आहे. उत्पादन करणाऱ्या कंपनीमुळे जी 24 तासच्या इन्व्हेस्टिगेशनची दखल घेतली गेली आहे. सुकडी घोटाळ्याचा विषय विधिमंडळामध्ये उपस्थित करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. चुकीच्या पद्धतीनं काम झालं असेल तर कारवाई व्हायला हवी असंही पाटील यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांच्यातील म्याव वादाचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळामध्ये उमटलेले दिसले. विधिमंडळ आवारामध्ये असे विचित्र आक्षेपार्ह आवाज काढणाऱ्यांचं निलंबन करा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली, तर मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेमध्ये केली. दरम्यान कुणाची मानहानी करू नका, पातळी सोडू नका अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना समज दिली. वाशिम शहरातील मुख्य बाजारपेठ पाटणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय यांना जोडणाऱ्या मार्गाचं काम संथगतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या 1 किलोमीटर मार्गाचं काम 2 वर्षापासून सुरू असून अजूनही पूर्णपणे ते झालेलं नाहीये, त्यामुळे वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. आपल्या विविध मागण्यांना घेऊन भंडारा जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. भंडारा जिल्ह्यातील 14 महाविद्यालयांचे 400 लोक आता संपामध्ये सहभागी झाले. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग लागू करावा, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे न घेण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय. निफाड तालुक्यातील लासलगाव शहरातून वाहणाऱ्या शिवनदीमध्ये मोठ्या प्रमाणात नदीकाठी व्यवसाय करणारे दुकानदार सर्व कचरा टाकत असल्यामुळे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. लवकरच हा कचरा काढण्याची मागणी नागरिक करत आहेत. अतिशय दुर्मिळ आणि बदक कुळातले टुंड्रा बिन गुज हे पक्षी इंदापुरातल्या भिगवण तालुक्यामध्ये दिसले. उजनी जलाशयामध्ये या पक्ष्यांचं दर्शन झालं. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हे टुंड्रा बिन गुज आल्याचं पक्षीतज्ञ सांगतायत. यापूर्वी 2011 नैनितालमध्ये हे पक्षी आढळले होते. नवी मुंबईतल्या न्हावाशेवा बंदरामध्ये 15,000 किलो रक्तचंदन जप्त करण्यात आलंय. सीमाशुल्क विभागानं ही कारवाई केली. हे रक्तचंदन आखाती देशामध्ये पाठवणार असल्याची माहिती मिळाली होती. या रक्तचंदनाची किंमत 15 कोटी रुपये आहे. रिकाम्या बाटल्यांच्या कंटेनरमध्ये रक्तचंदन सापडलं. ख्रिसमस पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबवलं. 123 ठिकाणी नागरिक म्हणून नाकाबंदी करून सुमारे 7,500 वाहनांची तपासणी केली गेली. पोलिसांनी 31 फरार आरोपींना या दरम्यान गजाआड केलेला आहे.
80 अजामीन पात्र गुन्हेगारांना बेड्या ठोकल्यात. ड्रग्ज विक्री करणाऱ्या 122 जणांना NDPS कायद्याअंतर्गत अटक केली आहे. तसंच बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या 39 जणांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. परराज्यातून विक्रीसाठी आणलेल्या तलवारींचा साठा पोलिसांनी मालेगावमध्ये जप्त केलाय. मिळालेल्या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षकांचं विशेष पथक आणि शहर पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली. वरळी रोड वरील एका पॉवरलूम कारखान्यावर धाड टाकली गेली आणि पोत्यात बांधून ठेवलेल्या 30 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. तर 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. ट्रकमधून वाहतूक केल्या जाणाऱ्या नर्सरीच्या झाडा अडून जालन्यामध्ये गांजाची तस्करी होत होती. आंध्रातून गांजा घेऊन येणारा हा ट्रक सकाळी परभणी मंठा रोडवरील कर्णाजवळ फाट्याजवळ पोलिसांनी पकडला. त्यामध्ये नर्सरीतील रोपांखाली 3 क्विंटल गांजाची 12 पोती सापडली. त्याची किंमत अंदाजे 18 लाख रुपये इतकी आहे. भोकरदन तालुक्यातील दोघांना पोलिसांनी या दरम्यान ताब्यात घेतले. अतिवृष्टीच्या अनुदान यादीमध्ये नाव का टाकलं नाही असं म्हणत पिता पुत्रांनी जालन्यातील अंबड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये गोंधळ घातला. कृषी सहाय्यक अशोक सव्वासे यांना शिवीगाळ केली गेली आणि मारहाण सुद्धा केली. या प्रकरणी आता दुनगाव इथल्या विष्णू जायभाये आणि त्यांचा मुलगा आदित्य जायभाये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24